जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर संतोष थेटे यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून इंजेक्शनची सुद्धा उपलब्धता नाही असं मनोगत डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोष थिटे यांनी व्यक्त केलं. ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आणि इंजेक्शनचा अभाव यामुळे रुग्णांना धोका उद्भवू शकतो असंही ते म्हणाले. मला मामांकडे असं निवेदन द्यायचं होतं की आज दिनांक 19 सप्टेंबर 2019 कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस भरपूर वाढत आहे. सिटीपेक्षा ग्रामीण रुग्णालयात ही संख्या जास्त आहे, परंतु शहरातच जी कोरोनाबाधित रुग्णांना लागणारी औषधं आहेत, जेणेकरून इंजेक्शन रेमडेसिवीर असेल, इंजेक्शन टॉसिलुझुमॅब असेल, ही दोन इंजेक्शनचा तुटवडा एवढा भयंकर आहे की अगदी डॉक्टर लोकांनाच ही औषधं अवेलेबल होत नाही आहेत. तर सामान्य माणसांनी ही औषधं कुठून उपलब्ध करावीत? जर एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तर ते टॉसिलुझुमॅबचं इंजेक्शन पेशंटच्या रुग्णाच्या नातेवाईकांना घ्यायला दुसऱ्या जिल्ह्यात, अगदी दुसऱ्या देशात घ्यायला जायची एवढी दयनीय अवस्था आहे. तर मला दत्तामाम भरण्यांना एवढीच विनंती करायची की जे कोरोनाबाधित रुग्णांचे अति गंभीर रुग्ण आहेत त्यांच्यासाठी लागणारे जे इंजेक्शन रेमडेसिवीर आहे आणि टॉसिलुझुमॅब हे एका ठिकाणी कुठेतरी अवेलेबल करा, जेणेकरून पेशंटची दयनीय अवस्था होऊ नये. कारण एक पेशंट जर व्हेंटिलेटरवर जर झुंज देत असेल तर त्याचा नातेवाईक जर गोळ्या औषधांसाठी जर बाहेर झुंज देत असेल तर बाकीच्या रुग्णांची जी मेंटॅलिटी आहे ती खचून जाते. तर आपल्याला एका ठिकाणी कुठेतरी हे गोळ्या औषधं उपलब्ध करून द्यावे ही विनंती. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा फार वाढलेला आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता मुंबई असू दे, पुणे असू दे, सोलापूर, कोल्हापूर, ह्याच्यात ऑक्सिजन सिलेंडरसाठी समिती नेमण्यात आलेली आहे. तर ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा प्रत्येक हॉस्पिटलला नियमित करण्यात यावा ही सगळ्यात मोठी विनंती आहे पहिल्यांदा. त्याशिवाय पेशंट व्यवस्थित डिस्चार्ज होणार नाहीत आणि मयत संख्या वाढेल ह्याचा गंभीर विचार शासनाने करावा आणि त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी ही नम्र विनंती आहे. ऑक्सिजन सिलेंडर आणि इंजेक्शनचा पुरेसा साठा कायम राहणं ही काळाची गरज आहे असंही डॉक्टर संतोष थिटे यांनी सांगितलं.